नमस्कार मंडळी. आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझ्या चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहकार्य स्वागत करते. धन्यवाद. आम्ही आता इकडे पैठण तालुक्यातील गेलो आणि एकनाथ महाराजांची समाधी आणि इकडची गोदावरी नदी हो संपूर्ण भाग या एरिया दाखवणार आहे मी या व्हिडिओचा. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आता माणसं आमची चालली तिकडे पुढे पुढे दर्शनासाठी. बघा आम्ही आता पैठण तालुक्यात दिलेला आहे. इकडे संत एकनाथ महाराजांची समाधी मंदिर आहे. पूर्ण इकडचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे अशी बाजारपेठा बाजू केली. आता इकडे चाललो पुढे पुढे पूर्ण असा इकडे बाजारपेठ आहे. साड्या पण भेटतात इकडे पैठणी म्हणून होलसेल आहेत साड्या. बघतात साडी आहेत. बघा आता आम्ही इकडे गेटने आतमध्ये जात आहोत इकडे दर्शनासाठी. बघा आता दर्शनासाठी इकडे आतमध्ये चाललो इकडे गेट घेऊ. Thank you.
करा। आशीर्वाद आशीर्वाद। आता गोदावरी नदी आहे इकडे भाग, आता मी तुमका दाखवते इकडे पूर्ण असो। बघा आम्ही आता पायरे उतरत खाली खाली चाललो आहे इकडे नदीकडे। अगरबत्ती लावून टाकी बरं हलका बघायचा झालं। बघा पक्षी कसे कावळे आहेत इकडे गोदावरी नदीकडे। बघा गोदावरी नदीत आता इकडे आंघोळ करतात माणसात। इकडे पुढे पुढे चाललो आम्ही इकडे। बघा इकडे मंदिर
बघा इकडे प्राणी पण असतो डुकरा म्हणून. Thank you.
पैठणी इकडे मंदिरात इकडे जेवण इकडे मोफत आणि इकडे जेवणासाठी लाईन लावलेली आहे. इकडे बघ मग सागर म्हणून सर्वात मोठा धरण आहे. हॅलो, सर्वात मोठा धरण आहे असं महाराष्ट्राचा नाथ सागर म्हणून पैठण. 20 वर्षाचे काय असं नाही मग ते शेवटचे 2-3 वर्ष त्यांना वाटतं आपले 2-4 वर्ष त्याला ऑप्शन लय भारी म्हणून इकडं पूर्ण असो परिसर पैठण तालुक्यातील. नमस्कार मंडळी, जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.